कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र मुंबई झोन यांच्यामार्फत सूर्योदय हॉल अंबरनाथ पूर्व येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात उठ्थ संपन्न झाला नुकतेच कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र यांनी मुंबई झोन महिला विभागासाठी पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती महिला अध्यक्ष म्हणून सौ विद्या संजय कुमावत महिला उपाध्यक्ष म्हणून सौ जयश्री बगडाने महिला सचिव सौ नलिनी बेलदार महिला खजिनदार वंदना अरुण कुमावत महिला मार्गदर्शक सुषमा कुमावत अशी निवड केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांची नावे आहेत सदर नवनियुक्त महिला पदाधिकारी यांनी एकत्र येऊन त्यानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे विशेष आयोजन करण्यात आले होते आधुनिक युगातील महिला या शैक्षणिक सांस्कृतिक दृष्टीने सबला असून सर्व गोष्टींनी सक्षम झाल्या आहेत आपल्या कुटुंबांची काळजी घेत सामाजिक कार्यात ही गुणसंपन्न आहेत कुमावत समाज संस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक व अध्यक्ष साहेबरावजी कुमावत व महिला अध्यक्ष उषाताई कुमावत यांच्या पुढाकाराने महिला एकत्र येऊन हा हळदी कुंकू समारंभ सुरू करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर मुंबई झोनसाठी नियुक्त महिला पदाधिकारी यांना साहेबरावजी कुमावत व उषाताई कुमावत यांनी त्यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या तसेच नवनियुक्त मुंबई झोनचे पदाधिकारी यांनी सर्वानुमते निर्णय घेऊन विभागनिहाय महिला भगिनींची निवड करून कार्यकारिणी सदस्य म्हणून तात्काळ नेमणुकीचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले सुभाष पटनाईक स्टार महाराष्ट्र न्यूज अंबरनाथ नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे